नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मा सर्वांच्या आवडते चॅनल आज काय नवीन वर। तर बघा मित्रांनो, आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की आय टी आयच्या मेरिट लिस्ट संदर्भात। पाहू शकता बघा, आय टी आयची मेरिट लिस्ट उद्या लागणार आहे, परंतु पुढे काय त्याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासोबतच आय टी आयची पुढची प्रक्रिया कशी असणार आहे, कशा पद्धतीने तुमची पुढची प्रोसेस असणार आहे, त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। सर्वांनी लगेचच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या, कारण आय टी आयला जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंतचं संपूर्ण मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला केलं जाणार आहे। तर सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। तर बघा, आय टी आयच्या मेरिट लिस्ट संदर्भातची काय माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहूया। तर बघा मित्रांनो, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत। पाहू शकता बघा, चौथ्या प्रवेश फेरीसाठी बघा 20 तारखेला म्हणजेच उद्या तुम्हाला सायंकाळी 5 वाजेपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कळून जाणार आहे कोणाकोणाला त्या ठिकाणी ट्रेड मिळालेले आहेत म्हणून। सकाळपासूनच तुम्हाला SMS यायला सुरुवात होऊन जाईल, आणि जर तुम्हाला SMS आला नाही तरी देखील तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये तुमचा जो काही युजर ID आहे तो पासवर्ड टाकून तुम्ही चेक करू शकता तुम्हाला ट्रेड लागलेला आहे किंवा नाही। आता ह्या फेरीमध्ये मी तुम्हाला अगोदर देखील सांगितलं होतं की या फेरीमध्ये ज्यांना ज्यांना ट्रेड मिळालेले असतील त्यांना त्या ठिकाणी ट्रेड घ्यावाच लागणार आहे। म्हणजे तुम्ही समजा 1 पासून ते 100 पर्यंत जेवढे काही ट्रेड टाकले असतील त्यापैकी कुठलाही ट्रेड जर तुम्हाला लागला तर तुम्हाला ॲडमिशन त्या ठिकाणी करावंच लागेल, त्याशिवाय तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र ठरणार नाहीत। म्हणजेच जर तुम्ही ॲडमिशन केलं किंवा नाही केलं तरी तुम्ही पुढच्या फेरीसाठी पात्र नाही, जर तुम्हाला ट्रेड मिळाला असेल तर। ठीक आहे, तर सर्वांनी त्या ठिकाणी चेक करायचं आहे। उद्या तुम्हाला त्या ठिकाणी सकाळपासूनच SMS यायला सुरुवात होईल, आणि अपेक्षाही सर्वच विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचे त्या ठिकाणी जे काही ट्रेड आहेत ते मिळतील। आता बघा, मी तुम्हाला सांगितलेलं आहे उद्या सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला त्या ठिकाणी संपूर्ण माहिती कळेल। पुढची प्रोसेस अशा पद्धतीची आहे की तुम्हाला 21 ऑगस्ट म्हणजेच 21 ऑगस्टपासून 24 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन्स करता येतील। तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील ते तुम्हाला घेऊन जायचे आहेत त्या ठिकाणी ॲडमिशनच्या प्रोसेससाठी, आणि ॲडमिशन करून घ्यायचे ज्यांना ज्यांना त्या ठिकाणी ट्रेड मिळालेला असेल त्यांना त्यांना। ठीक आहे, आता बघा, उद्या तुम्हाला ट्रेड मिळाल्यानंतर लगेचच तुम्ही या व्हिडिओमध्ये या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जर तुम्हाला ट्रेड मिळाला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं आहे तुम्हाला कोणता ट्रेड मिळालेला आहे, किंवा तुम्ही येस जरी लिहून पाठवलं तरी देखील चालेल, आणि जर तुम्ही नाही लिहून पाठवलं म्हणजे जर तुम्हाला ट्रेड मिळाला नाही तर तुम्ही नो लिहून पाठवू शकता। ठीक आहे, आता पुढची प्रोसेस कशा पद्धतीची असेल तर त्याची देखील माहिती आपण ह्या ठिकाणी पाहूया। तर बघा, 21 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट दरम्यान तुम्हाला त्या ठिकाणी तुमचे जे काही ॲडमिशन्स आहेत ते करता येतील। आता बघा, पुढे नव्याने ऑनलाईन प्रवेश अर्ज करणे व प्रवेश अर्ज निश्चिती करणे। तर बघा, जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा, विहित मुदतीत प्रवेश अर्ज सादर करू न शकलेल्या उमेदवारांना समुपदेशन फेरीत संधी उपलब्ध करून देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रवेश अर्ज भरणे, अर्जात दुरुस्ती करणे म्हणजेच एडिट करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे 17 जुलै 2024 सकाळी 9 वाजल्यापासून ते 24 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला नव्याने अर्ज करता येतील। ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने नव्याने अर्ज करता येतील आणि प्रवेश अर्ज निश्चित करता येतील। म्हणजेच तुम्हाला अजून देखील त्या ठिकाणी फॉर्म तुमचे सुरू आहेत, तुम्ही आजही त्या ठिकाणी फॉर्म जो आहे तो भरू शकता। हा जो काही फॉर्म आहे हा तुमचा फक्त संस्थास्तरीय त्या ठिकाणी समुपदेशन जी काही फेरी आहे तर त्या समुपदेशन फेरीसाठी तुम्हाला त्या ठिकाणी इलिजिबल केलं जाणार आहे। कॅप राऊंडची प्रोसेस तुमची आता संपलेली आहे, 4th राऊंड झाल्यानंतर तुमची प्रोसेस त्या ठिकाणी संपून जाईल। तर संस्थास्तरीय जे काही समुपदेशनद्वारे जे काही ॲडमिशन मिळत असतात त्यासाठी ही प्रोसेस असणार आहे। 24 ऑगस्ट सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला ॲडमिशन त्या ठिकाणी करता येईल। आता बघा, भरपूर विद्यार्थी होते ज्यांना ट्रेड मिळाले होते, पहिल्या राऊंडमध्ये पहिल्याच नंबरचं मिळालं होतं त्यांनी ॲडमिशन केलं नाही, दुसऱ्या राऊंडमध्ये त्यांना पहिल्या 3 मिळालं होतं त्यांनी ॲडमिशन केलं नाही, तिसऱ्या राऊंडमध्ये पहिल्या 5 मिळालं होतं त्यांनी ॲडमिशन केलं नाही, ते पुढच्या फेरीत पात्र ठरलेले नाहीत, तर त्या विद्यार्थ्यांना संधी आहे, ते आजही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, आजही तुम्ही फॉर्म भरू शकता, आणि तो भरलेला फॉर्म तुम्हाला कुठे जमा करायचा आहे तर तुम्हाला तो फॉर्म कन्फर्म करायचा आहे 24 तारखेपर्यंत। 24 तारखेपर्यंत तो फॉर्म कन्फर्म केल्यानंतर समुपदेशन फेरीसाठी तुम्ही पात्र असणार आहात। समुपदेशन फेरीची पुढची प्रोसेस काय असेल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण समजून सांगणार आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीची संपूर्ण माहिती होती। अपेक्षा आहे तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, आणि यामध्ये तुम्हाला कुठली अडचण असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आपण पुन्हा एकदा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची नवीन माहिती घेऊन। तोपर्यंत धन्यवाद।